उद्या शिवजयंती आहे आणि आग्र्यातील किल्ल्यात प्रथमच शिवजयंती साजरी केली जाणार आहे आणि तीही भव्य स्वरूपात। 393वा शिवजयंती उत्सव आग्रा किल्ल्यातील दिवाने खास दरबारात साजरा केला जाणार आहे, याचा आग्र्यामधून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वैभव परबनी, पाहूयात। छत्रपती शिवाजी महाराज की जय हा नारा आग्र्याच्या किल्ल्यामध्ये घुमताना पाहायला मिळतोय। महाराष्ट्रातले सगळे मावळे आहेत ते हळूहळू आता आग्रा किल्ल्याजवळ जमायला सुरुवात झालेली आहे। आपण बातचीत करून घेऊया कसा असणार आहे हा उत्सव, कारण का संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे ते या उत्सवाकडे लागले। आपण जर बघितलं की परवानगी मिळत नव्हती, न्यायालयीन लढाई लढल्या गेली, मोठा संघर्ष झाला, अज्ञान स्वामीला परवानगी मिळाली परंतु शिवजयंतीला मिळाली नाही। न्यायालयाने आदेश दिल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी क्षणाचा विलंब न करता तात्काळ राज्य सरकार सहआयोजक होण्यासाठी मोठं मन दाखवलं, त्यांनी सहकार्य केलं आणि आम्ही परवानगी आम्हाला मिळाली। विशेष म्हणजे ही शिवजयंती अशी आहे की याच्यामध्ये भारतातनं लोक येत आहेत, लोक रेल्वेने निघाले, लोक गाडीने निघाले, लोक बसने निघाले, लोक विमानाने निघाले आणि संपूर्ण राज्यामधून आतापर्यंत जी नोंदणी झाली परवापर्यंत आकडा होता 4,000 शिवभक्त आग्र्याच्या दिशेने झाले दाखल झालेले। जागेची मर्यादा आहे, त्यांची सर्वांची व्यवस्था आम्ही समोर करतो आहे। उद्या सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विशेष असणार आहे की जे उद्या राज्य सरकारने डिक्लेअर केले महाराष्ट्र गीत, ते महाराष्ट्र गीत आम्ही या आग्र्याच्या उत्तरपेक्षा धर्तीमध्ये वाजवणार आहोत। महाराजांचा पाळणा होईल, जन्मोत्सव होईल, पवाडा होईल, एक नाटकाचं आम्ही तयार केलेलं रूपांतर केलेलं आहे ते दाखवण्यात येईल, राष्ट्रगीत होईल, आतिषबाजी होईल, मान्यवरांचं मनोगत होईल आणि एकंदरीत ह्या जयंतीचं महत्त्व राजाची जयंती आहे आणि दुधात साखर म्हणल्यासारखं महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब येत आहे, उत्तर प्रदेशचे व देशाचे नेते आदरणीय योगी साहेब येत आहे, या दिग्गज शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये उद्या शिवजयंती होणार आहे। पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा। त्या जी शिवजयंती साजरी होणार ती मोठ्या धूमधडाक्यात या आग्र्याच्या किल्ल्यामध्ये साजरी केली जाणार आहे, यासाठी हजारो शिवभक्त आहेत ते हळूहळू आग्र्यामध्ये यायला सुरुवात झाली। कॅमेरा पर्सन रुपेश शिलास, वैभव बरब, एबीपी माझा आग्रा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।